आज मी जाणार आहे मुंबईला. यस गाइस, रात्री फक्त मुंबईला असं वातावरण पाहिजे, ऊन निघालेलं. नाही नाही, स्वतः अकलते आणि स्वतः पूछपूछ करून बोलवते, हे ना. चलते का मुंबईला? चलते ना. चलते का? भाऊ पण आहे आज, म्हणजे भाऊ आणि मुलगा दोघी ना, मग एकदम भारी शॉपिंग होईल तुझी. तर मजा येईल उलट, मला एकटं एकटं जायला मजा येते, याला काय घेऊन जायचं. तसं तुम्ही आता सिनेमॅटिक मध्ये बघितलं, मी आला होता फॅट द सिटी स्टुडिओला. ऍक्च्युली हे ना गणेश दादा. चलो भाई चलो, भारी. मम्मी येतो ग. मम्मी बाय 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 बाय, दिसत नाही. हा आता बाय बाय. तू चालली का? मी चाललाय. हा ना. तो हे गाईस, व्हॉट्सअप, कसे आहे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, आता वाजलेले दुपारचे 12. बाय द वे गाईस, आज मी जाणार आहे मुंबईला. यस गाईस, रात्री नाही सॉरी संध्याकाळी ट्रेन आहे 6 वाजता. संध्याकाळी 6 जाऊ तर उद्याच पोचू. हां, तर आज मुंबईला चाललं आहे ईश्वर मामासोबत. ईश्वर मामा तिकडे काही सामान वगैरे घ्यायचं होतं. ईश्वर मामाने मला सांगितलं आणि चलते का म्हटलं. ठीक आहे, तू चालला आहे तर मी येतो म्हटलं. त्यामुळे आज चालले आणि 2 दिवसात परत येऊन जावा मी. फक्त मुंबईला असं वातावरण पाहिजे, ऊन निघालेलं. मग कसं सध्या पाऊस चालू आहे ना मुंबईला, मग त्यामुळे खूप जण बोलता की खूप एकदम हॅवी रेनफॉल चालू आहे तिथे. मग रेनफॉल म्हणजे रेनी सीझनमध्ये मुंबईला नाही गेलेलं परवडतं, पण असं ऊन जर असलं ना तर परवडतं. किती सुंदर दिसत आहे फुल येल्लो येल्लो, एकदम भारी भारी दिसत आहे. दिवाळ आताच पाऊस पडला ना, मग त्यामुळे जे पाणी भेटतं त्याने एकदम ग्रोथ होते. मग त्यांची पण इथे एक आहे आणि ह्या साईडला एक आहे पिंक कलरचे, हे मस्त. त्यानंतर मग हे व्हाईटवाले पण आहे. काय फोटो येईल यार असा, काय भारी दिसत आहे ना. हे सिनेमॅटिक बघता का मग काही? स्वतः त्यांना आखलते आणि स्वतः पूछपूछ करून बोलवते त्यांना. काय होळी टाकली ती शिळी? नाही नाही, स्वतः आखलते आणि स्वतः पूछपूछ करून बोलवते, हे ना. कॅमेरा कॅमेरा कसा पकडते काही वाटते. चलते का मुंबईला? चलते ना. चलते का? भाऊ पण आहे आज, म्हणजे भाऊ आणि मुलगा दोघी ना, मग एकदम भारी शॉपिंग होईल तुझी. पैशांची गरजच नाही पाहिजे. तुम्ही दोघ आहे ना? मामा मी नाही, मामा आहे ना भावाकडनं. आता इट्स रेनिंग इट्स रेनिंग जोरात जोरात रेनिंग रेनिंग. दादू तुला माहिती मी मुंबईला चालला? माहिती आहे, दरवेळेस मीच जातो आणि तुलाच घरी बसावं लागतं. तू काही ओरडला नाही का की त्यालाच पाठवताय, मला नाही पाठवते का बरं? हुशार झाला का तू? तर मजा येईल उलट, मला एकटं एकटं जायला मजा येते, याला काय घेऊन जायचं. तू येते का मम्मी खायला घेऊन जाऊ? येते का तू? बरं थांब रे, घरी स्वयंपाक वगैरे बनवशील भाजी पोळी. बरं बरं. आता वाजलेले संध्याकाळचे 5. आम्हाला आज ट्रेनने जायचं होतं, पण ट्रेनचे तिकीट जे होते ना ते कन्फर्म नाही भेटत होते. तर डायरेक्ट आम्ही ट्रॅव्हलचं तिकीट काढलं. 8:15 ट्रॅव्हल्सचं ईश्वर मामा येत आहे, म्हणजे येतोय 5:30 वाजेपर्यंत. 8:15 ट्रॅव्हल्सचं ट्रॅव्हल्सने जाणार आहे. आणि मम्मी इथे बसलेली आहे. झालं का बसून? काय हां झाली पॅकिंग. तर फक्त जायची वाट बघायची. आता मी थोडं बाहेर चाललेलो आहे काही कामाने. चला भेटतो मग तिथे जाऊन. चले आप हमारे साथ. तसं
तुम्ही आता सिनेमॅटिक मध्ये बघितलं, मी आला होता फॅट द सिटी स्टुडिओला. ऍक्च्युली हे ना गणेश दादा काही नाही होते, नॉर्मली चालत. ऍक्च्युली हे गणेश दादाचं आहे. गणेश दादा युट्यूबर, इन्फ्लुएन्सर आणि फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर आणि एडिटिंग तर भाई नेक्स्ट लेवल. दादाला ना सर्व काही जमतं, ऑल इन वन आहे दादा ह्या सर्व गोष्टींमध्ये. तर आता दादा आम्हाला सुद्धा हे सर्व काही शिकवणार आहे. दादा मला तुझ्याकडून एडिटिंग नेक्स्ट लेवल शिकायची, फक्त एडिटिंग, एडिटिंग आणि बाकी सिनेमॅटिक्स. मग तुला आता मी तुझ्या चॅनलसाठी पण असे भारी भारी सिनेमॅटिक्स काढून देईल ना. बेस्ट. ॲक्च्युली दादा पण त्याची टीम एक क्रिएट करतोय, तर त्या टीममध्ये मी ॲड व्हायचा असं निर्णय केलेला आहे माझ्यासोबत आहे करण. आपण आता एवढं डिस्कस केलं, खूप छान वाटलं. भेटू मग आता मी मुंबईवरून आलो आहे. नक्की हो हो चालेल. ओके ओके. हलकी हलकी सी बरसात आ गई, घरी जाता जाता जोरात जोरात पाऊस येऊन गेला, असं होऊन जाईल. मग चला लवकर निघाव लागेल. नको घेत जाऊ तुला ब्लॉग मध्ये गाईस, ते सोडा. इथे ना दादाकडे दोन पॉम आहे भाई, असे भुकताना बघून खाली येतोय का यो. चलो भाई चलो बारी. हे असं जातो का? चलो पाऊस पडतोय. अरे भाई पाणी पाणी. सो हे गाईस, रात्रीचे 8 वाजलेले आणि 15 मिनिटात आमची बस आहे. तर आम्ही निघतोय आता मुंबईसाठी, म्हणजे आता बस पकडायची सर्वात आधी. मम्मी येतो ग. मम्मी बाय बाय. बाय बाय. दिसत नाही. हां आता बाय बाय. तू चालली का? मी चाललाय. हा ना मामा पण आलेला आहे तिथे. पप्पांनी आता कार काढलेली आहे. सगळे सेम आय एम आर कॉलेजकडे पोचलेले पण आहे ना. इथे संगीतमच्या 4 ते 5 बस उद्या आहेत, उभे आहे तर कन्फ्यूज झालेले. ॲक्च्युली त्या साईडला आहे, आम्ही पहिले ह्या साईडला आले, आम्हाला वाटलं ह्या आहे म्हणून. इथे पण उभी आहे, तिथे पण उभी आहे, साईडला उभी आहे. रोड क्रॉस करायला थांबलेले. हा हायवे तर गाड्या स्टॉपच नाही होत. पांदे तिथेच फसून गेले, मी येऊन गेला. तर इथे बस आहे फायनली. थोडा आहे हो. बाय बाय. चला तर गाईस फायनली आम्ही बसलेले आता बसमध्ये. आणि बॅग्स वगैरे तिथे ठेवलेले आहे. ए सी बस आहे, मस्त दिसलं का नाही? हा ए सी बस आहे. काही नाही आता जाऊ मुंबईत. सो हे गाईस, सकाळचे वाजलेले 7 आणि फायनली आम्ही पोहोचलेले आहे मुंबईला. ॲक्च्युली आम्हाला जायचंय माझ्या एका मामाकडे आणि मामाच्या भावाकडे. आम्ही आता आहे सायनला. तुमची बस खूप मागे थांबली होती. आम्ही 1 किलोमीटर असे चालत आलेले आणि मी नोटीस केलेलं आहे इथे पाऊस असो किंवा नसो लोकांना हातात अंब्रेला ठेवावं लागते. आणि ना काही काही लोक तर रेनकोट घालून फिरतात पाऊस नसला तरी. एक्सप्लेनेशन बघा, हे फुटपाथ आहे ना एकदम भारी बनवलेलं आहे यांनी. म्हणजे त्या साईडला सर्व बाईक्स आणि कार ट्रक्स वगैरे चालतील आणि इथे फक्त आपण चालू शकतात. फक्त आहे ना आपल्याला पप्पांच्या परींपासून थोडं वाचून राहावं लागेल. ते त्यांचं काही खरं नाही, ते कुठे पण गोजावून टाकतात, म्हणून पप्पांच्या परींपासून थोडं दूरच राहायचं. सो हे गाईस, सकाळचे वाजलेले आता 8. बाय द वे आम्ही आलेले मामाकडे आणि मी इथे ब्लॉगला एंड करतो. होप सो गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल.